हरिओम श्रीराम अंबंदे मी दीनानाथ धानजी वसई उपासना केंद्र गेली वीस वर्ष मी बापूंच्या उपासनेमध्ये आहे तर माझा एक अनुभव असा प्रवासातला की मी मार्गशिर्षांना बुधवार होता आणि मी माझ्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा या गावातनं वसईला यायला निघालो साडेदहाची कदंब पकडून मी पेडणेला आलो साडे अकराला पोचलो ची गाडी होती तोपर्यंत एक तासाच्या अवधीमध्ये मी घरून आणलेली न्याहारी केली आणि गाडीची वाट बघत बसलो थोड्या वेळाने गाडी आली आणि माझ्या सीटवर जाऊन बसलो काही वेळाने दोन तरुण माझ्यासमोर येऊन बसले अमराठी होते हिंदी बोलत होते इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्याने ते बिस्किटचा पोडा काढून खायला सुरुवात केली आणि मला पण बिस्किट ऑफर केलं तर मी म्हटलं आत्ताच मी जेवलं मला काय बिस्किट नको आहे पण त्यांनी अगदी आग्रह केला त्यामुळे एक बिस्किट घेतलं मी मला याची कल्पना होती की ट्रेनमध्ये अशी बिस्किट केमिकल टाकून दिली जातात आणि फसवणुकीचे प्रकार घडतात तरी पण त्यावेळी असा माहोल क्रिएट झाला की मला त्याबद्दल काहीही शंका आली नाही एक बिस्किट घेतलं मी खाल्लं आणि समोरच माझ्या एक पाण्याची बाटली होती त्या बाटलीवरती त्यांनी रुमाल टाकला म्हणजे मी पाणी पिऊन कदाचित ते केमिकल डायल्यूट होलं असे त्यांना शंका असावी आणि तोपर्यंत गाडी सावंतवाडीला आली मी म्हटलं आता रत्नागिरीला गाडी थांबणार आहे अडीच तास आहे तोपर्यंत मी जरा पडतो जशी पाट टेकली मला ताबडतोब झोप लागली एवढी झोप की योग निद्रा साधारणपणे एकोणतीस तासाची झोप दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता निजामुद्दीनला मला जाग आली साधारणपणे ही गाडी नऊ वाजता वसईला येते जास्तीत जास्त लेट आली तर ले अकरा वाजता आणि नंतर मी आंघोळ करतो आणि जेवण वगैरे घेतो माझी मिसेस पण माझ्यासाठी थांबलेली असते त्या दिवशी असंच झालं की अकरा वाजले तरी पण मी आलो नव्हतं हो आणि ती सारखी मला फोन करत असायची पनवेलपर्यंत तिचं कॉन्टॅक्टमध्ये असायचं आणि त्याशी ती फोन करत होती मी फोन म्हणजे मला काय शुद्धत नव्हती मी बिस्किट खाल्लं त्याच्यानंतर एवढी माझी मला ग्लानी आली आता मेंदू एवढा हे झाला की मला काही काळाच्या मार्गात नव्हतं मी आणि नंतर काय होतं ते मलाच कळत नव्हतं आणि अकरा वाजले तशी तिला डाऊट आलं बारा वाजले तर ती अगदी घाबरली शंकेची कुठेतरी पाल तिच्या मनात चुक चुकली साडेबारा एक वाजली तशी तिच्या पायाखाली जमीन सरकली काहीतरी विपरीत घडतं याची तिला शंका आली आणि थोड्या तिची अशी खात्री झाली की नक्कीच काहीतरी विपरीत घडलेलं आहे एक तर ती जेवली पण नव्हती आणि टेन्शन पण होतं त्यामुळे तिला का रात्रभर तिने जागून काढलीच पहाटे पाच वाजता त्याने शेजाऱ्यांचा दरवाजा ठोकवला आणि सांगितलं असं असं झालेलं आहे त्यांनी गावी फोन लावला गावावरनं सांगितलं की हा माणूस बाबा टाईमशीर गेलेला आहे जे लोक सोडायला आले त्यांनी पण सांगले आम्ही बसमध्ये बसवलं नंतर काही मंडळी मोटरसायकलने गेली तिकडे मी ज्या रूटने आलेलो त्या रूटमध्ये ते बघायला लागले कुठे बाबा चुकून पडला मिळला की काय सगळ्यांच्या मनामध्ये वाईटच विचार चाललेले होते आणि मी काय कुठे सापडलो नाही त्याच्यानंतर इकडे वसई आजूबाजूच्या लोकांना कळलं त्यांनी हरवला म्हणून पोस्टर सगळीकडे लावली प्रत्येकाने आपापल्या आप नातेवाईकाला सांगितलं बा कुठे निजामत दिलं तुमचे कोण नातेवाईक त्यांना सांगा असं असं झालेलं आहे राजांनी आपापल्यापटीने प्रयत्न चालू केले पण काहीच सुगावा लागला नाही आणि निजामुद्दीनला आता काय झालं ते आपण बघूया मी साधारणपणे पाच वाजता तिथे पोहोचलो आणि मला बापूंनी त्या ठिकाणी उठवलं आता अठ्ठावीस तासामध्ये मला एक मिनिटची पण काही शुद्ध हो नव्हती आणि त्यावेळी जर समजा बापूंनी मला उठवलं नसतं तर यार्डमध्ये जर गाडी गेली असती तर माझा परत येणं मुश्किल झालं असतं तर बापूने पहिलं काम केलं म्हणजे मला ते गोठवलं दुसरं काम केलं की मला त्या ठिकाणी जी प्लॅटफॉर्मवरती पोलीस चौकी होती तिथे त्यांनी आणून सोडलं आणि ति तिथे मी गेलो बसलो आणि त्यांच्याशी काय बोललं मला माहीत नाही बसल्या बसल्या परत मला झोप लागली आणि तिसरी गोष्ट बापूने केली म्हणजे ते जे लोक मला शोधत होते आमच्या बाजूच्या लोकांनी जे कळवलं होतं निजामधील ज्यांचे नातेवाईक आहे तिकडे शोधायला आलेले त्यांना आणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सोडलं आमची दोघांची भेट करून दिली आणि त्या लोकांनी मला नंतर ते घेऊन ते निजामंजुरीला निजा गेले तोपर्यंत रात रात्र उशीर झाला गेल्या गेल्या त्यांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी ताबडतोब वसायला फोन करून कळवलं की तुमचा माणूस भेटलेला आहे म्हणून आणि त्यांच्या जर मिसेस माझ्यावर बोलली म्हटला म्हटलं ठीक आहे काय नाही मी म्हटलं वीस मिनटात येतो आता मेंदूला एवढी ग्लानी आलेली होती मी काय बोलत होते मला पण कळत नव्हतं मी म्हटलं इथे कुठेतरी असेल आणि मी येईन म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांनी मला चपासणीवर घातली ती बहुतेक ती प्रिंटिंग प्रेस असावी पहिल्या माळ्यावरती मी ती भाजी चपाती खाल्ली आणि नंतर मला पूर्ण झोप लागली त्याच्यानंतर सकाळी मला फोर व्हीलरने एअरपोर्टला आलं आणण्या वसईच्या लोकांनी आमच्या कॉलनीच्या लोकांनी विमानाचं तिकीट बुक केलेलं होतं आणि मी एअरपोर्टला आलो आता पहिल्यांदाच माझा प्रवास होता विमानात कधी चढलो नव्हतो तर त्याच्यानंतर मी तिथे येऊन वसलो थोडीशी ग्लामी होती अजूनपर्यंत काही कळत नव्हतं पण जसं लोक वागायचे त्याचं अनुकरण मी करत होतो कदाचित एअरपोर्टला प्लेन आलं लो, तसे लोक उठल्याने उतरायला लागले मी पण त्यांच्या मागोमाग उतरायला लागलो बाहेर ला आल्यानंतर एक क्यू होता तिथे मी थांबलो कसलं क्ली होता मला काय माहीत नाही पण नंतर कळलं की रांग ती लगेचशी होती माझं पण बॅग मी घेतली आणि गेलो पुढे गेलो परत तिथे लाईन होती त्या रांगेत मी थांबलो तर बस आली बसमध्ये लोक चढले आणि बस सुटायला लागली एवढ्यात मी धावत गेलो एकाने सांगले थांब जाऊ नकोस परत दुसरी बस येणार आहे तर मी ती बस जाऊ दे दुसरी बस आली त्याच्यात मी बसलो आणि पुढे गेलो त्याच्यानंतर म्हटलं आता मी आलो आहे इथे आपल्या लोकांना कळवायला पाहिजे ते लोकांना टेन्शनमध्ये असतील एक मला टेलिफोनचा बूथ दिसला तिथे मी जायला निघालो परत एका व्यक्तीने मला सांगितलं की जाऊ नको हो। तो फोन फक्त टॅक्सीसाठी बुक करण्यासाठी आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या वेळी मला असं अनुभवलं की बापू माझ्याबरोबर आहेत मला न विचारता मला मार्गदर्शन करत आहेत जिथे जातो तिथे तू माझा सांगा ती चालवीसी हा ती धरून घ्या मला प्रसिद्धी त्या ठिकाणी आली तर या ठिकाणी मला एक जाणवलं की समजा बापूंनी त्यावेळी मला जर तिथे उतरलं नसतं मिर्जामुद्दीनला उठवलं नसतं मी याडमध्ये गेलो असतो तर कदाचित माझं येणं अवघड झालं असतं कारण मी असं ऐकलं की तिथे लोक हातपाय वगैरे तोडून पांगळे बनवतात आणि भीक वगैरे मागावला लावतात तर बापूंनी मला त्या मृत्यूच्या जागे खरोखर सोडून आणलं माझ्या किशात एक दमडी पण नसताना मला विमानातून बापू घेऊन आले म्हणजे कॉलनीतल्या लोकांनी ती अरेंजमेंट केलेली होती त्याचे हृदय की गुरुस्मरणं त्याचे कैसे भय होणं होणं कानं मृत्यू जाणं अपमृत्यू काय करू आणि असं ज्यावेळी मी हा प्रसंग अनुभव द्या अजूनपर्यंत माझ्या अंगावर काटा येतो आणि माझे डोळे अलगत मिटतात हात जोडले जातात आणि तोंडातून शब्द उमटतात तुझे उपचित्ती राहो मुखी तुझे नाम हरि ओम श्रीराम अंब ना